Hi. Are you back home? Hi everybody. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार अशोकजी चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातले काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जनता, नांदेडची जनता अतिशय काळजीत होती की अशोकजींना कोरोनाची लागण झाली. आज अशी आनंदाची बातमी आहे की त्यांनी कोरोनावर आज मात केलेली आहे आणि हॉस्पिटलमधून त्यांना आज पहिल्या घरी सोडण्यात आलेलं आहे. खरोखरच हे जेव्हापासून ते ॲडमिट झाले होते, जेव्हापासून ते पॉझिटिव्ह आले होते, तेव्हापासून सर्व लोकांनी, अगदी सर्व धर्माच्या लोकांनी, प्रत्येकाने आपापल्या ईश्वराला, अल्लाला, तथागतांना, जीससला, ज्यांनी त्यांनी आपल्या देवाला प्रार्थना केली होती की अशोकरावजी लवकर बरे होऊ द्या, आणि या सगळ्यांची प्रार्थना देवाने ऐकली आणि आज ते बरे होऊन पुढे झाले. सगळ्यांनाच खूप आनंद आहे. लवकरात लवकर अशोकरावजी परत नांदेडला येऊन नांदेडची लॉकडाऊन सांभाळतील याची आम्हाला खात्री आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुरारोग्य द्यावं आणि त्यांच्या हस्ते महाराष्ट्राची, नांदेडची, मराठवाड्याची सेवा अशी अखंडपणे, अविरतपणे घडो एवढीच प्रार्थना. नमस्कार. परमेश्वराची कृपा, नांदेड जिल्ह्यातील जनतेचं प्रेम, महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांची शुभेच्छा, डॉक्टर लोकांची मेहनत, या सर्वांच्या प्रयत्नामुळे आज आपले नेते आदरणीय अशोकजी चव्हाण साहेब कोरोनावर मात करून पुन्हा एकदा घरी आलेले आहेत. येणाऱ्या 8-15 दिवसांमध्ये लवकरच ते नांदेडले